दोरीवर वाळत घातलेल्या कपड्यांचा फोटो आणि त्याच्या आजूबाजूला खालील वाक्य. आईला आपला फादर स्वतःला देवानंद समजतो. गोरबाचेव पक्का आहे. आमच्या वेळी बायकांना मुलं व्हायची. बाळं घ्या बाळं, शू न करणारी बाळं. हे असं मुखपृष्ठ पाहूनच पुस्तक वाचायची उत्सुकता निर्माण होते. तर हे असं मुखपृष्ठ आहे मंगला गोडबोले या लेखिकेच्या झुळूक या पुस्तकाचं, ज्याचं प्रकाशन केलं आहे राजहंस प्रकाशनाने. यामध्ये एकूण 24 झुळुकं आहेत. कुठल्याही लेखाला शीर्षक नाही तर झुळूक 1, झुळूक 2, झुळूक 5, झुळूक 19, झुळूक 24 असे नंबर आहेत. याचं कारण कदाचित लेखात केलेली विनोदाची फटकेबाजी हे असावे. उदाहरणार्थ झुळूक 2 मध्ये फोटो ही थीम लेखाची असली तरी इतरही फटकेबाजी आहे. प्रत्येक लेखाला उत्तम स्केचेसची जोड आहे. एका लेखातील एक वाक्य आहे, माणसांच्या 2 जाती असतात, पुस्तकं वाचून जगणारी आणि पुस्तकांवाचून जगणारी. त्याच्यावरती कोटी केली आहे. ज्यांचं हातावर पोट आहे, ज्यांचा जीवन संघर्ष खडतर आहे, जे रोज 12-14 तास काच, कचरा वेचक, मंडई, एसटी स्टँड इथे सामानाची चढउतार करतात, ते पुस्तकांना वाचून जगणारे लोक पण तरीही हातात पडलेला पॅकिंगचा वर्तमानपत्राचा कागद ते वाचतच असतात. डोंगरची मैना विकणारा म्हणजे डोक्यावर डोंगर घेऊन येऊन ज्याला पाहिजे त्याला एक एक मैना देणारा, अशी कल्पकता आपल्याला हसू आणल्याशिवाय राहत नाही. तर अशी झुळूक झुळूक येऊन गेली की आपल्याला नेहमीच बरं वाटतं. तसंच या पुस्तकातील लेख वाचले की आपल्याला एक फील गुड वाटतं.